पोलीस स्टेशनला तक्रार याच्याबद्दल दिली आहे की रात्री जो मला मी सकाळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे मी खुलासा केला आहे सकाळी त्याच्याप्रमाणे त्या खुलाशाचा मी सिनियर साहेबांना एक लेखी अर्ज दिलेला आहे. लेखी अर्ज देऊन मी त्यांना त्यात सांगितलेलं आहे की आता मला काही लोकांपासून धोका आहे. कोण लोक आहेत काय लोक आहेत ते मला माहिती नाही, पण काही लोकांपासून धोका आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे तक्रार अर्ज केलेला आहे की मला थोडं प्रोटेक्शन मिळावं, प्रोटेक्शन मिळावं म्हणून मी त्यासाठी त्यांच्याकडे तक्रार अर्ज दिलेला आहे. आणि अनिल माने यांनी मला रात्री कॉल केलेला होता, त्यांनी मला ऑफिसला बोलवलं होतं. मी ऑफिसला आज काय गेलो नाही. अनिल माने एक NCB ऑफिसमध्येच आहेत, NCB ऑफिसर म्हणून त्यांनी मला सांगितलं. तर मी त्यांनी मला आज बोलवलं, मी ऑफिसला काही गेलो नाही. त्याच्यामुळे मी मला घाबरल्यामुळे, मी भीती वाटल्यामुळे मी इथे यांच्याकडे येऊन मी तक्रार दिलेली आहे. आता रितसर अर्ज केलेला आहे त्यांच्याकडे आणि त्यांनी पण मला सांगितलं आहे की मी तुमची रितसर तक्रार घेत आहे म्हणून, आणि त्यांना मी अर्ज दिलेला आहे, त्याची मी रिसिव्हर घेतलेली आहे. खारघरची केसमध्ये पंच होतो जे नायजेरियन एक व्यक्ती पकडला गेला आहे, त्याच्याकडे 60 ग्रॅम MD म्हणून सांगितलं गेलं आहे. त्या केसमध्ये मी पंच होतो, त्याच्यावरती माझ्या त्यांनी ब्लँक पेपरवरती सह्या घेतलेल्या. हे सगळं मी त्या जे मी बोललो आहे, जे सगळं मी त्या अर्जामध्ये लिहिलेलं आहे, जे पूर्ण जो कार्यक्रम झाला ते मी सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि मी त्यांना ते दिलेलं आहे. तो अर्ज 100% जर मला कोणी विचारलं किंवा मला जर कारवाई मला बोलवलं, जर समज दिला किंवा काय इन्क्वायरीसाठी बोलवलं, तर मी 100% जाणार आणि जे आहे ते खरं सांगणार. ते मला बोलले की तुम्हाला जर धमकीचे वगैरे कॉल आले तर आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ. सर ते मी सांगू शकत नाही कुणापासून आहे, कारण की तुम्ही बघताय आज सगळीकडे ते वातावरण चाललं आहे. त्याच्यामुळे मी बोलल्याप्रमाणे कुणी पण काही पण करू शकतो. त्याच्यामुळे मी त्यांना ते लिहून दिलेलं आहे. मी तर मला तर एकच प्रकरणातला पंच मला माहिती आहे, बाकी किती याच्यामध्ये यांनी केलं आहे किंवा काय केलं मला माहिती नाही. सर मी काल जे लेटर आलं होतं साहेब, जे लेटर आलं होतं त्या लेटरमध्ये त्या केसचा खुलासा केलेला आहे, ते उल्लेख झालेला आहे. त्या केसचं खारघरची नायजेरियनशी त्याला 60 ग्रॅम पकडून त्याला फसवलं गेलं आहे असं त्यात लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे मी आता समोर आलो आहे, कारण त्या केसचा पंच मी होतो.